Hello students, welcome once again in the session of business studies. I hope you all are doing well, and from Monday we have started our 11th commerce and we have started all subjects, and I hope you have started making notes, asking doubts, etc., etc. Okay, so another thing, let me clear, because my yesterday's video and day before yesterday's video, actually maza video mi maza ex student sobat ani maza kahi relatives sobat mi share kela, ani the replies I got are like, are sir aap to ganje ho gaye, are actually this is my corona cut, ani only because of this lockdown ani sagya goshtin mule मी सगळे केस वगैरे बारीक केले आहेत, ऍक्च्युली मला टक्कल वगैरे पडलेलं नाही आहे. ओके, सो अपार्ट फ्रॉम जोक वी विल स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट इन नेचर अँड पर्पज ऑफ बिझनेस. इट इज कंपॅरिझन ऑफ बिझनेस प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. ओके, नाव आपल्या टॉपिकचं नाव इट इज नेचर अँड पर्पज ऑफ बिझनेस, but now we are going to compare our topic, that is business with profession and employment. Okay, so in our first lecture, that is in part 1, nature and purpose of business, what we saw the actual definition of business. Okay, and we also saw the characteristics of business. It means बिझनेस म्हणजे ऍक्च्युली काय असतं आणि कोणत्या ऍक्टिव्हिटीला आपण बिझनेस म्हणू शकतो हे आपण पार्ट 1 मध्ये आपल्या बघितलंय, नेचर अँड पर्पज ऑफ बिझनेस मध्ये. ओके, अँड टुडे व्हॉट वी आर गोइंग टू डू, इट इज वी आर गोइंग टू कम्पेअर आर टॉपिक, मेन टॉपिक, बिझनेस विथ प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. ओके, सो या ठिकाणी बिझनेस जो आहे तो आपल्याला प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट सोबत कम्पेअर करणं गरजेचं आहे, बिकॉज आपण जर बघितलं तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या तिन्ही गोष्टी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये येतात, बिकॉज बिझनेसमध्ये आपण काहीतरी सेल करतो आणि पैसे घेतो, प्रोफेशनमध्ये सुद्धा आपण लोकांना सर्व्हिसेस देतो, ओके, आणि आपण पैसे घेतो, एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा जो कोण एम्प्लॉयर असेल आपला किंवा आपण ज्या ठिकाणी जॉब करत असतो त्या ठिकाणी आपण काय करतो तर इतर लोकांना किंवा आपल्या एम्प्लॉयरला आपण सर्व्हिस देऊन त्याच्याकडून आपण सॅलरी घेतो. ओके, सो इन ऑल थ्री केसेस वी आर डुईंग इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. ओके, बट बिकॉज ऑफ दॅट ओनली द ओनली सिमिलर थिंग इट इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. सो बिकॉज ऑफ दॅट अँड बिकॉज ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वी आर गोइंग टू कम्पेअर दीज थ्री थिंग्स, बिझनेस विथ प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. सो नाव यू नो the definition of business. Okay, but now it is needed to see the definition of profession. Okay, so what do you mean by profession? Profession manje nakki kay asto? Okay, tar profession manje tumi ja vela in future CA honar ahat, CS honar ahat, okay, lawyer honar ahat, kiwa science stream madli kahi mula ji ahet ti doctors hotil, engineers hotil, okay, kiwa kahi mula architect hotil. Okay, सो हे सगळे जे आहेत हे सगळे कोण आहेत, हे सगळे प्रोफेशनल्स आहेत. इट मीन्स डॉक्टर ही इज अ प्रोफेशनल, त्याचं प्रोफेशन आहे डॉक्टर. लॉयर, सी ए, सी एस ही लोक काय आहेत, प्रोफेशनल्स आहेत. इट मीन्स वॉट, इन शॉर्ट तुम्हाला जर तुमचं प्रोफेशन स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला त्या प्रोफेशनचं एक तुम्हाला स्पेशल नॉलेज किंवा ते स्पेशल क्वालिफिकेशन तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, सो after that only you will get that profession. Okay, so after BCom jar mala DTL karaycha, it means diploma in taxation law karaycha, it means in future you will become tax consultant. Okay, so to become a tax consultant you have to do DTL, that is diploma in taxation law. Okay, if your dream is to become CA or CS, if your dream is to become CA, it means what, you need to do CA. Okay, so from now you are required to work for CA exams. Okay, so kya sagya ja goshti ahet, doctor
मी सपोज मला जर उद्या वाटलं की नाही माझ्या घरी कोणतरी आजारी आहे आणि त्याला आता बरं करायचंय, तर मी त्याला गोळ्या औषधं देऊ शकतो का? मी त्याला इंजेक्शन देऊ शकतो का? नाही, बिकॉज ते माझं काम नाही आहे. ओके, त्यासाठी कोण लागेल? त्यासाठी डॉक्टर लागेल. आता हे डॉक्टर कोण होतं? ज्या वेळेला आपण 11-12 पासून त्या गोष्टीची तयारी करतो, 11-12 आपण सायन्स घेऊ, इन फ्युचर आपण MBBSला जाऊ, अजून इतर जे प्रोफेशन्स आहेत डॉक्टर्स मेडिकलमध्ये त्या ठिकाणी आपण जाऊ. ओके, आणि मग आपल्याला ते प्रोफेशन मिळून जाईल. ओके, सो दॅट इज प्रोफेशन. अनदर पार्ट, एम्प्लॉयमेंट. नाउ व्हॉट इज एम्प्लॉयमेंट? अंडर एम्प्लॉयमेंट व्हॉट वी डू, की आपण एखाद्या माणसाकडे कामाला राहतो किंवा कामाला असतो. इट मीन्स वी वर्क फॉर अदर्स. ओके, आता नाउ आय एम वर्किंग विथ रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड. ओके, सो हियर आय एम एन एम्प्लॉई. हु इज एम्प्लॉयर? रोटरी प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ केड. ओके, हे कोण आहेत? एम्प्लॉयर आहेत. यांच्याकडे मी, यांच्या स्कूलमध्ये मी आज काम करतोय. सो रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल हे कोण आहे? ते एम्प्लॉयर आहे. आणि मी इथे कोण आहे? तर एम्प्लॉई आहे. इट मीन्स आय एम वर्किंग फॉर रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन बिझनेस, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. ओके, या तिन्हीमध्ये एक गोष्ट सिमिलर आहे, ती म्हणजे या तिन्ही सुद्धा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहेत, बिकॉज तिन्हीमध्ये इन रिटर्न आपण पैसे घेणार आहोत. सो इट इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, सिमिलर थिंग. ओके, नाउ वील सी द ऍक्च्युअल डिफरन्स ऑन द बेसिस ऑफ ऑल दीज थिंग्स. ओके, सो देअर आर 8 बेसिस, ओके, ऑन विच वी कॅन कम्पेअर बिझनेस, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. इन दॅट फर्स्ट वन, मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंट. ओके, नाव मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंट इट मीन्स वॉट? सी इन बिझनेस, आता बघा हे सगळे जे पॉईंट्स आहेत, हे सगळे 8 पॉईंट जे आहेत, हे सगळे 8 पॉईंट्स आपण बिझनेसमध्ये काय असतं, प्रोफेशनमध्ये काय असतं आणि एम्प्लॉयमेंटमध्ये काय असतं. इट मीन्स बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट ह्या 3 गोष्टी ज्या आहेत या आपण ह्या 8 पॉईंट्सवरती कम्पेअर करणार आहोत. ओके, इन दॅट फर्स्ट वन इट इज मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंट. सो इन बिझनेस मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंट, वॉट वी रिक्वायर टू एस्टॅब्लिश अ सिम्पल बिझनेस? सपोज उद्या मला माझ्या घराच्या बाहेर एक मला शॉप चालू करायचं आहे. ओके, किंवा माझ्या एका फ्रेंडला किंवा तुम्हाला उद्या शॉप चालू करायचं आहे, तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे? शिक्षणाची अट लागेल. सपोज मला दुकान चालू करायचं आहे गोळ्या चॉकलेटांचं, किंवा मला एखादी बेकरी चालू करायची आहे, तर असं आहे का की मी 10वी 12वी पास असायला पाहिजे, मी ग्रॅज्युएट असायला पाहिजे, मी MBA असायला पाहिजे, ओके, किंवा मी CA असायला पाहिजे, असं काही असतं का? तर बिलकुल नाही. ओके, सो इन मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंट नो नीड ऑफ एनी एज्युकेशन. ओके, ज्या माणसाला बिझनेस करायचा आहे तो बिझनेसमन, किंवा ज्या माणसाला एक मोठ्या प्रमाणात काही गोष्टींचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, प्रोडक्शन करायचं असेल, तर तो एंटरप्रेन्योर किंवा तो मॅन्युफॅक्चरर त्याची जेव्हा इच्छा होईल, त्याला जेव्हा वाटेल की नाही आता मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तो करू शकतो. ओके, सो दॅट इज मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंट इन बिझनेस. प्रोफेशन, जर मला ॲज अ प्रोफेशन म्हणून जर मला मार्केटमध्येच मला स्वतःचं ऑफिस जर एस्टॅब्लिश करायचं असेल, सो त्या ठिकाणी मला काय करावं लागेल? तर फर्स्ट थिंग, माझ्याकडे ते प्रोफेशन असायला पाहिजे. ओके, इट मीन्स मी एकतर CA असायला पाहिजे, मी एकतर CS असायला पाहिजे, मी एकतर आर्किटेक्ट असायला पाहिजे, डॉक्टर असायला पाहिजे, इंजिनियर असायला पाहिजे, इंटिरियर डिझायनर असायला पाहिजे. यातलं एखादं प्रोफेशन जेव्हा माझ्याकडे असेल, एखादं सर्टिफिकेट माझ्याकडे असेल, एखादं क्वालिफिकेशन जेव्हा माझ्याकडे असेल, त्याच वेळेला मी ॲज अ प्रोफेशन किंवा ॲज अ प्रोफेशनल पर्सन म्हणून मी मार्केटमध्ये स्वतःचा सेटअप, स्वतःचं ऑफिस मी एस्टॅब्लिश करू शकतो. ओके, सो इन प्रोफेशन यू मस्ट हॅव दॅट क्वालिफिकेशन, यू मस्ट हॅव दॅट सर्टिफिकेशन. ओके, नेक्स्ट एम्प्लॉयमेंट. आता एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्हाला मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंटची काय गरज आहे? देर इज नो नीड. ओके, बिकॉज ऑलरेडी कोणीतरी काहीतरी ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केलेली आहे. ओके, आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे? तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन जस्ट फक्त जॉब मिळवायचं आहे. ओके, सो जो एम्प्लॉयर असेल, आता फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा रोटरी जॉईन केलं त्यावेळेला मला
मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंट काय लागलं असेल, यातलं काय लागलं असेल, तर मला काहीच नाही लागलं. ओके, बट इट इज रिक्वायर्ड की ज्या एम्प्लॉयरने जी रिक्रुटमेंट प्लेस केली असेल किंवा जी वॅकन्सी असेल त्या वॅकन्सीसाठी एक एज्युकेशन त्याने प्रिस्क्राईब केलं असेल. ओके, सो जे एज्युकेशन मेन्शन केलेलं आहे किंवा ज्या एका प्लेससाठी जी वॅकन्सी आहे, जी रिक्रुटमेंट होणार आहे, ते एज्युकेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, तरच तुम्ही त्या ठिकाणी तो जॉब मिळवू शकता. ओके, आणि तरच त्या ठिकाणी तुम्हाला तो जॉब दिला जाईल बेसिकली. ओके, सो या ठिकाणी ज्या वेळेला रोटरी स्टार्ट केलं गेलं त्यावेळेला या ठिकाणी कॉमर्स आपण डिपार्टमेंट स्टार्ट केलं. ओके, आणि कॉमर्समध्ये एक सब्जेक्ट होता बिझनेस स्टडीज, त्या ठिकाणी माझी गरज होती. सो त्यांनी मला अप्रोच केलं, मी ते अप्लाय केलं. ओके, अप्लाय केल्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला, माझा डेमो झाला असेल, आणि मग माझा फायनल माझी रिक्रुटमेंट झाली, मला अपॉइंट केलं गेलं. ओके, सो दिस इज मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंट. नेक्स्ट, नेचर ऑफ वर्क. नाउ व्हॉट इज नेचर ऑफ वर्क, व्हॉट इज नेचर ऑफ वर्क, नेचर ऑफ वर्क इट मीन्स तुमची काम करण्याची पद्धत. तुम्ही बिझनेसमध्ये काय करणार आहात, तुम्ही प्रोफेशनमध्ये काय करणार आहात, आणि तुम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये काय करणार आहात. इन बिझनेस नेचर ऑफ वर्क काय असेल, इट इज सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. इट मीन्स मी तुम्हाला फर्स्ट आपल्या पार्टमध्ये सांगितलंय की नेचर ऑफ वर्क आपलं काय असायला पाहिजे. ओके, बिझनेसमध्ये आपण काय करतो, तर एकतर आपण काही गोष्टी मॅन्युफॅक्चर करतो. ओके, किंवा आपण काही गोष्टी दुसऱ्याकडून परचेस करतो आणि त्या सेल करतो. ओके, दोन्हीकडे आपला मोटिव काय असतो, तर आपण एखादी गोष्ट सेल करणार आहे आणि आपण त्याच्या अगेन्स्ट पैसे घेणार आहे. ओके, सो दोन्हीमध्ये आपण सेल केलंय, दोन्हीमध्ये आपण पैसे घेतले, फक्त चेंज कुठे आहे, एकतर आपण मॅन्युफॅक्चर केलं किंवा एकतर आपण परचेस केलंय. ओके, सो इन बिझनेस नेचर ऑफ वर्क इट इज वी आर सेलिंग गुड्स. ओके, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पैसे मिळतील, त्याच्या रिटर्न्स आपल्याला पैसे म्हणून मिळतील. ओके, नेक्स्ट प्रोफेशन नेचर ऑफ वर्क काय असेल. सपोज मी डॉक्टर आहे. ओके, सो बीइंग अ डॉक्टर व्हॉट विल बी माय नेचर ऑफ वर्क, मी काय करणार आहे, तर मी पेशंट्सना चेकअप, त्यांचं चेकअप करेन, त्यांना बरं करेन. ओके, जर मी सीए आहे किंवा मी टॅक्स कन्सल्टंट आहे, तर माझा नेचर ऑफ वर्क काय असेल, माझा नेचर ऑफ वर्क असेल की लोकांचे स्टेटमेंट जे आहेत, फिनान्शियल स्टेटमेंट जे आहेत, ते आपण बॅलन्स करतो किंवा ते आपण मॅच करायचा प्रयत्न करतो. ओके, त्यांच्या बॅलन्स शीटचं पण टॅली करून देतो, त्यांचं एकंदरीत फिनान्शियल स्ट्रक्चर जे आहे, त्यांचं फिनान्शियल प्लॅनिंग जे आहे, ते आपण कुठेतरी थोडंसं व्यवस्थित करायचा प्रयत्न करतो बिंग सीए ऑर टॅक्स कन्सल्टंट. ओके, किंवा त्यांचं जे इन्कम असेल, त्या इन्कमवरती त्यांना किती टॅक्स पे करायचं आहे अॅन्युअली. ओके, ह्या सगळ्या गोष्टींना आपण मॅनेज करून देतो. ओके, सो फिनान्शियल मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे तो आपल्याकडून केला जाईल बिंग अ सीए ऑर टॅक्स कन्सल्टंट. ओके, सो दिस इज नेचर ऑफ वर्क इन प्रोफेशन. एम्प्लॉयमेंट. नाउ इन एम्प्लॉयमेंट नेचर ऑफ वर्क, व्हॉट विल बी द नेचर ऑफ वर्क अंडर एम्प्लॉयमेंट, व्हॉट वी आर गोइंग टू डू अंडर एम्प्लॉयमेंट. ओके, सपोज मी आता रोटरीमध्ये कामाला आहे. ओके, आणि रोटरीमध्ये जेव्हा मी कामाला, मी जेव्हा काम करतोय, त्या ठिकाणी मी माझ्या मनाला जे वाटेल ते मी जर केलं तर चालेल का? उद्या जर मला वाटलं की सायन्सला जाऊन शिकवायचंय, मी शिकवेन? अजिबात नाही. उद्या मला वाटलं की ऑफिसमध्ये बसायचंय आणि अकाउंटिंगचं काम करायचंय, मी करेन? नाही. क्लेरिकलचं काम करायचंय, मी करेन? नाही. ओके, इट मीन्स व्हॉट, एम्प्लॉयमेंटमध्ये तुमचं नेचर ऑफ वर्क जे तुम्हाला ठरवून दिलंय, जे तुम्हाला काम सांगितलं गेलंय तुमच्या एम्प्लॉयरकडून, कोण किंवा तुमच्या जी जे जो कोण तुमचा सुपिरियर असेल, ओके, किंवा जो कोण तुमचा बॉस असेल, तो तुम्हाला सांगेल की तुमच्याकडून काय काम होणं एक्सपेक्टेड आहे. सो तेच तुम्ही काम करणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट नेचर ऑफ वर्क अंडर बिझनेस प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. ओके, नेक्स्ट क्वालिफिकेशन. ॲज आय टोल्ड यू इन फर्स्ट पॉइंट, व्हाईल वी एस्टॅब्लिश्ड the business, qualification is required? No, it is not required. Because आपण जर सहज आपल्या मार्केटमध्ये गेलो, ओके, तुम्हाला खूप सारे शॉपकीपर्स दिसतील, खूप सारे तुम्हाला रिटेलर्स दिसतील, होलसेलर दिसतील, इट मीन्स इन शॉर्ट तुम्हाला खूप सारे बिझनेसमॅन बघायला मिळतील. ओके,
तुम्ही जर प्रत्येक बिझनेसमॅनला जर विचारलं तुमचं एज्युकेशन काय, तुमचं क्वालिफिकेशन काय, तर तुम्हाला खूप सारे डिफरन्सेस बघायला मिळतील. आपल्याकडे काही बिझनेसमॅन असे आहेत की जे फार सक्सेसफुल झालेले आहेत, पण त्यांचं एज्युकेशन जे आहे ते फक्त जस्ट SSC किंवा HSC वगैरे, पण ते आज मार्केटमध्ये खूप पैसे कमावून बसले. ओके, काही आत्ताचे जे मॉडर्न बिझनेसमॅन आहेत ते तुम्हाला दिसतील की ते खरंच त्यांचं MBA झालंय. ओके, किंवा त्यांनी कुठला तरी दुसरा मॅनेजमेंटचा कोर्स केलाय, किंवा त्यांनी काहीतरी बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केलाय, असं तुम्हाला काहीतरी बघायला मिळेल. पण क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन असणं महत्वाचं नाहीये. तो माणूस किती शिकलेला असेल तरी तो बिझनेस, ही कॅन स्टार्ट हिज ओन बिझनेस. ओके, नो नीड ऑफ हॅव्हिंग स्पेसिफिक क्वालिफिकेशन ऑर एज्युकेशन. ओके, इन प्रोफेशन आपण बघतो हॉस्पिटल्समध्ये किंवा OPDs मध्ये. ओके, डॉक्टर हा नेहमी एकच असतो, बट डॉक्टरच्या अंडर जी काम करणारी माणसं असतात, कंपाऊंडर असेल, नर्सेस असतील. ओके, तर कंपाऊंडर आणि नर्सेस हे आत्ता नर्सिंगचे कोर्सेस वगैरे आलेत म्हणून, पण याच्या आधी आपण जर बघितलं असेल तर नर्सेसला असं काही स्पेसिफिक क्वालिफिकेशन होतं का? तर नव्हतं. पण जो डॉक्टर आहे, जो त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून काम करतोय, जो लोकांना ट्रीट करतोय, ओके, जो लोकांचा चेकअप करतोय, जो लोकांना प्रॉपर मेडिसिन्स रिकमेंड करतोय, जो लोकांना इंजेक्शन्स देणार आहे, त्या माणसाकडे ते क्वालिफिकेशन असणं महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण डॉक्टर होऊ शकत नाही. इंजिनियर्स, आर्किटेक्ट या लोकांना त्यांच्या फील्डमधलं त्या गोष्टीचं नॉलेज असायला पाहिजे. ओके, आज एवढं मोठं स्ट्रक्चर आपण उभं केलं या ठिकाणी, ते स्ट्रक्चर उभं करत असताना त्याला फाउंडेशन कसं असायला पाहिजे? तुमची बिल्डिंग जी आहे, जे तुमचं अपार्टमेंट आहे, स्ट्रक्चर जे उभं राहणार आहे, ते 2 किंवा 3 फ्लोअरचं असेल. ओके, सो त्याला तेवढं मजबूत फाउंडेशन दिलं गेलं पाहिजे, तर तुमचं वरचं स्ट्रक्चर जे असेल ते तेवढं स्ट्रॉंग होईल. ओके, सो त्यासाठी ते पिलर्स कुठे असायला पाहिजेत, ओके, ते किती जाड असायला पाहिजेत, स्टील किती चांगलं जाड वापरलं गेलं पाहिजे, सिमेंट कोणत्या क्वालिटीचं असायला पाहिजे, बरं ते तुम्ही जे मिक्सर करता तुमचं सिमेंट आणि सँड जे असेल ते, त्याला पण एक प्रपोर्शन ठरलेलं असतं. सो ते प्रपोर्शन जे आहे हे त्या फील्डमध्ये लोकांना माहिती असतं. उद्या सपोज मी जाऊन एखाद्या साईटवरती उभा राहिलो आणि मी सांगितलं की नाही हे असं करतं तसं करतं, जमेल का? नाही, बिकॉज त्या गोष्टीचं मला नॉलेज नाही आहे, मला माहिती नाही आहे की नक्की ते काय असायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. ओके, सो दीज थिंग्स आर मॅटर्स हिअर. सो इन प्रोफेशन, टू बिकम प्रोफेशनल यू मस्ट हॅव अ स्पेसिफिक क्वालिफिकेशन. तुमच्याकडे त्या फील्डचं नॉलेज असायला पाहिजे, क्वालिफिकेशन असायला पाहिजे, एज्युकेशन असायला पाहिजे आणि मग सर्टिफिकेशन असायला पाहिजे, तरच तुम्ही ते प्रोफेशन जे कुठलं असेल ते तुम्ही करू शकता. नेक्स्ट, एम्प्लॉयमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं की एम्प्लॉयमेंटमध्ये आज मला या ठिकाणी जॉब मिळवायचा आहे. ओके, सपोज उद्या रोटरीमधला मी जॉब सोडला, फॉर एक्झाम्पल धरून चला, आणि एखाद्या ठिकाणी सपोज MBA इन्स्टिट्यूट आहे आणि त्या ठिकाणी वॅकन्सी आहे. वॅकन्सी कसली आहे? तर त्यांना एक लेक्चरर पाहिजे. ओके, एक लेक्चरर पाहिजे, पण त्यांना लेक्चरर कोणता पाहिजे? तर ज्याचं MBA फायनान्स झालं आहे, ज्याचं क्वालिफिकेशन MBA फायनान्स झालेलं आहे, असा त्यांना लेक्चरर पाहिजे किंवा त्यांना असा असिस्टंट प्रोफेसर पाहिजे आणि ते क्वालिफिकेशन माझ्याकडे आहे, तर त्या ठिकाणी मी अप्लाय करणं योग्य आहे. ओके, बट त्या ठिकाणी सपोज त्यांनी जी रिक्रुटमेंट किंवा त्यांनी जी वॅकन्सी त्या ठिकाणी काढली आहे, त्या वॅकन्सीला सपोज क्वालिफिकेशन तुमचं MBA HR किंवा MBA मार्केटिंग पाहिजे असेल, ओके, आणि त्या ठिकाणी मी जर अप्लाय केलं तर ते योग्य ठरेल का? अजिबात नाही, बिकॉज क्वालिफिकेशन जे आहे, एज्युकेशन जे आहे, ते कुठेच मॅच होत नाहीये. ओके, सो जो एम्प्लॉयर आहे, ज्या ठिकाणी मी जॉब करणार आहे, त्या ठिकाणची जी वॅकन्सी आहे, त्या ठिकाणी जी रिक्रुटमेंट होणार आहे, त्यांना एक्सपेक्टेड क्वालिफिकेशन काय आहे, त्यांना काय पाहिजे, कुठल्या शिक्षण झालेला माणूस पाहिजे, ते क्वालिफिकेशन माझ्याकडे जर असेल तरच मी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो, नाहीतर मी त्या ठिकाणी वी कॅनॉट अप्लाय फॉर दॅट जॉब. ओके, सो दिस इज द डिफरन्स ऑन द बेसिस ऑफ क्वालिफिकेशन. नाउ नेक्स्ट पॉइंट इज रिटर्न अँड रिवॉर्ड. ओके, नाउ इन बिझनेस रिटर्न अँड रिवॉर्ड काय असणार आहे? आपण जेव्हा बिझनेसमध्ये, आता आपण जर बघितलं नेचर ऑफ वर्क, ओके, आपण सेकंड पॉईंट काय बघितला होता? तर नेचर ऑफ वर्क. तर नेचर ऑफ वर्कमध्ये आपण हे बघितलं होतं की बिझनेसमध्ये आपण काय करतो, व्हॉट वी यूज टू डू, वी यूज टू डू सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आपण नेहमी काय करतो बिझनेसमध्ये? तर आपण स्वतः एकतर मॅन्युफॅक्चर करतो,
ते सेल करतो, पैसे घेतो, किंवा आपण दुसऱ्याकडून परचेस करतो आणि आपण ते सेल करतो आणि पैसे घेतो. ओके, सो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काय करतो, जे पैसे घेतो आणि जी गोष्ट आपण विकतो त्याच्यामध्ये एक डिफरन्स असतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, ओके, की वडापाव जो मी मॅन्युफॅक्चर केला आहे, ओके, त्यामध्ये मी पाव बाहेरून घेतला आहे आणि वडा मी मॅन्युफॅक्चर केला आहे, ओके, तर वडापावची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती 8 रुपये आहे, 8 रुपीज, ओके, अँड द सेम वडापाव आय एम सेलिंग फॉर 12 रुपीज. इट मीन्स द डिफरन्स ऑफ ₹4 इज प्रॉफिट अर्न बाय यू. इट मीन्स हा जो डिफरन्स आहे 4 रुपयाचा, तो 4 रुपयाचा डिफरन्स मी काय केलाय, प्रॉफिट म्हणून कमावलाय. सो दिस इज द रिटर्न इन बिझनेस. मी जी ऍक्टिव्हिटी केली, मी एखादी गोष्ट सेल केले, पैसे घेतले, मधला जो डिफरन्स आहे, इट मीन्स आपण नेहमी बघतो की तुमची सेलिंग प्राईस जी आहे, सेलिंग प्राईस, इट मीन्स एस, ओके, दॅट शुड बी इक्वल टू युअर प्रॉफिट अँड कॉस्ट. ओके, इट मीन्स आता सेलिंग प्राईस आपली किती आहे वडापावची, तर ₹12, ओके, आणि आपली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे, तर ₹4, म्हणजे आपला प्रॉफिट किती झाला, ऑफकोर्स ₹4, ओके. सो या ठिकाणी तुम्ही जी गोष्ट सेल करणार आहात ती सेल करायच्या आधी मला त्यामध्ये प्रॉफिट होणार आहे का, हा विचार तुम्ही केला पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट बिकॉज द मोटिव ऑफ एनी बिझनेसमॅन शुड बी प्रॉफिट मेकिंग. प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट विकत असताना प्रॉफिट हा झालाच पाहिजे, तर बिझनेस करून त्याचा फायदा आहे, त्याचा उपयोग आहे. ओके, सो दिस इज द रिटर्न इन बिझनेस, दॅट इज प्रॉफिट. ओके, इन प्रोफेशन, प्रोफेशनमध्ये असं कधी म्हणत नाहीत की माझी सॅलरी झाली नाही किंवा मला सॅलरी दिली नाही. ओके, किंवा अनदर थिंग, जसं आता आपण बघितलं बिझनेसचं, की सीए तुम्हाला असं कधी म्हणतो का, अरे माझा प्रॉफिट नाही झाला रे, नाही म्हणत. डॉक्टर कधी असं म्हणेल का की माझा प्रॉफिट नाही झाला. इंजिनियर कधी असं म्हणेल का माझा प्रॉफिट नाही झाला. वाय? बिकॉज दे यूज टू टेक प्रोफेशनल फीज. त्यांचं एक सर्टन लिमिट ठरलेलं असतं. ओके, फॉर एक्झाम्पल, आपण जर एखाद्या सिम्पल डॉक्टरकडे जर गेलो आपल्या चेकअपसाठी, सपोज मला थोडंसं ताप वाटतोय, सर्दी वाटते, ओके, आणि मी सर सपोज डॉक्टरकडे गेलो, तर तो काय करतो, जस्ट त्याने फक्त चेकअप केलं तर तो 60 किंवा 70 रुपीज घेईल, 100 रुपीज घेईल, ओके, प्लस तुम्हाला त्याने इंजेक्शन जर दिलं तर तो 150 रुपीज घेईल, ओके, आणि हा जो रेट आहे, हे जे पैसे आहेत, हे तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जर गेलात त्या एरियामधल्या, ओके, तर तुमच्याकडून तेवढेच पैसे घेतले जातील. ओके, सो सीए लोक जी असतात, ओके, जे ज्या लोकांनी चार्टर्ड अकाउंटंट्स जे झालेत, त्या लोकांकडे तुम्ही जर गेलात, एखादी साईन गेला, तर तुमच्याकडून 500 रुपीज, 1000 रुपीज, 1500 हे त्यांचे ठरलेले पैसे असतात, ते तेवढेच घेतात, आणि तेच त्यांचं काय असतं, रिटर्न किंवा रिवॉर्ड असतो. त्यांना मिळणारं जी फी असते, ओके, तेच त्यांचं रिटर्न किंवा रिवॉर्ड असतं इन प्रोफेशन. इन एम्प्लॉयमेंट, व्हॉट इज युअर रिटर्न, व्हॉट विल बी युअर रिवॉर्ड इन एम्प्लॉयमेंट. ओके, आता मी या ठिकाणी ॲज अ एम्प्लॉय म्हणून काम करतोय, म्हणजे हे जे आहे वर्किंग इन रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, हे माझ्यासाठी काय आहे, हे एम्प्लॉयमेंट आहे. ओके, सो या ठिकाणी मी पूर्ण महिनाभर काम करेन आणि ॲट दी एंड ऑफ दी मंथ मला सॅलरी मिळेल. ओके, जी सॅलरी मला मिळणार आहे मंथ एंडला, ते काय असेल माझ्यासाठी, रिटर्न्स असतील किंवा तो माझा रिवॉर्ड असेल. ओके, सो दिस इज द डिफरन्स इन बिझनेस. वी यूज टू अर्न प्रॉफिट. ओके, इन प्रोफेशन वी यूज टू ॲक्सेप्ट ऑर वी यूज टू टेक प्रोफेशनल फीज, अँड इन एम्प्लॉयमेंट सॅलरी. ओके, सो दीज आर रिटर्न्स. नेक्स्ट पॉइंट, इट इज कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. नाउ इन बिझनेस कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज रिक्वायर्ड, ऑफकोर्स येस, बिकॉज मी जो बिझनेस स्टार्ट करणार आहे, ओके, फॉर एक्झाम्पल, मी उद्यापासून ठरवलं की मला एखाद्या गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, ओके,
ते मी कुठेही करू शकतो का, ओपन ग्राउंडमध्ये करू शकतो का? तर नाही. मग काय लागेल त्यासाठी? मला एक प्रॉपर सेटअप लागेल, एक रूम लागेल व्यवस्थित, त्या ठिकाणी प्रॉपर मला एक व्यवस्थित स्ट्रक्चर बिल्ड करून घ्यावं लागेल, एक अपार्टमेंट बिल्ड करून घ्यावी लागेल. ओके, सो अपार्टमेंट मी त्या ठिकाणी बिल्ड केली की त्या ठिकाणी मला मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. सो मॅन्युफॅक्चरिंग मी जेव्हा करतोय त्यावेळेला त्या ठिकाणी मला मशिनरीज लागतील. ओके, त्या मशिनरीजसाठी मला ऑपरेटर्स लागतील. ओके, देन त्या गोष्टीचं प्रोडक्शन करत असताना मला त्याचं रॉ मटेरियल लागेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये मला काही पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील, अँड दॅट विल बी माय कॅपिटल. ओके, सो इन बिझनेस कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज रिक्वायर्ड 100%. ओके, बिकॉज तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. ओके, सो इन्व्हेस्टमेंट अँड इन दॅट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज रिक्वायर्ड इन बिझनेस. नेक्स्ट इट इज प्रोफेशन. ओके, आता जर आपण ह्या गोष्टी, तीन गोष्टी ज्या आहेत ह्या जर आपण डिफर करायच्या म्हणल्या, डिस्टिंग्विश करायच्या म्हणल्या ऑन द बेसिस ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, तर तुमचा बिझनेस जे आहे त्या बिझनेसमध्ये तुम्हाला 100% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे. बिकॉज सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही प्रॉपर बिझनेस रन करू शकता. ओके, इन प्रोफेशन तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे. ॲक्च्युली आपण जर गेलो एखाद्या सीएच्या फॉर्ममध्ये गेलो, ओके, त्यांच्यासाठी काय असतं? एक टेबल असेल, एक लॅपटॉप असेल, एक पी सी असेल. ओके, त्यांचं काय स्टेशनरी असेल. ओके, ह्या गोष्टी फक्त त्यामध्ये असतात, काही फर्निचर असेल थोडंफार. सो आपण जर दोघांचं कंपॅरिझन केलं बिझनेस आणि प्रोफेशनचं, तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कुठे दिसेल? तर बिझनेसमध्ये दिसेल. ओके, पण बिझनेसमध्ये जेवढी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते तेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला प्रोफेशनमध्ये करावी लागत नाही. प्रोफेशनमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल नक्कीच, पण जेवढी आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला प्रोफेशनमध्ये करायची गरज नाही आहे. ओके, राहिला पार्ट एम्प्लॉयमेंटचा. आता मी या ठिकाणी काम करतोय रोटरीमध्ये. ओके, मला या ठिकाणी काय इन्व्हेस्ट करावं लागलंय? झिरो, काहीच नाही. मी या ठिकाणी काही इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे. ओके, सो बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते, त्यापेक्षा तुम्हाला थोडी कमी इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्या 50% इन्व्हेस्टमेंट तुम्हाला प्रोफेशनमध्ये करावी लागेल, आणि एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्हाला झिरो इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. ओके, नेक्स्ट रिस्क. नाउ दिस इज द मेन पॉइंट, बिकॉज ज्या वेळेला आपण एखादी नवीन स्टेज स्टार्ट करतो, ओके, अँड नाउ रिसेंटली यू हॅव स्टार्टेड युअर न्यू स्टेज. ओके, काय? तर तुम्ही कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. ओके, सो प्रत्येक वेळेला आपण एखादी नवीन स्टेज जेव्हा स्टार्ट करतो त्या ठिकाणी रिस्क ही असते, अँड देअर इज वन रेशो, हाय रिस्क हाय रिटर्न्स. तुम्ही जेवढी जास्त रिस्क घ्याल तेवढे जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके, सो आता आपण ह्या ठिकाणी जर रिस्क हा फॅक्टर जर आपण कम्पेअर करायचं म्हणलं, तर बिझनेसमध्ये तुम्हाला 100% रिस्क आहे. बिकॉज आज मी सपोज एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन स्टार्ट केलं आहे, ओके, मी आज माझा बिझनेस नव्याने स्टार्ट केला आहे, ओके, एखादा शॉप असेल, एखादी बेकरी असेल, एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, ओके, अँड हिअर आय एम अनसर्टन अबाउट माय फ्युचर, बिकॉज माझ्या बिझनेसच्या बाबतीत भविष्यात काय घडणार आहे हे मला माहितीच नाही आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बघितलं असाल की आपल्या गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा असेल, यांनी मध्यंतरी प्लॅस्टिक बॅन केलं होतं. ओके, सो ज्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यामध्ये काही इंडस्ट्री अशा आहेत की ज्या कॅरीबॅगचं प्रोडक्शन करतात. ओके, आणि आपण जर बघितलं असाल तर तुमच्यातल्या बाजूला जी वॉटर बॉटल असेल ती सुद्धा प्लॅस्टिकची असेल. ओके, सो प्लॅस्टिकशिवाय आपला दिवस जात नाही. हल्ली तुमचे टिफिनसुद्धा प्लॅस्टिकचे असतात. ओके, कॅरीबॅग आपण ज्या यूज करतो सगळ्या प्लॅस्टिकचे असतात. आपल्याला ते कापडाची कॅरीबॅग, पेपर कॅरीबॅग कॅरी करायला लाज वाटते. ओके, सो आपलं पूर्ण जे लाईफ आहे ते पूर्णपणे प्लॅस्टिकवर डिपेंड आहे.
पण अशा केसमध्ये ज्या ज्या लोकांनी एक स्वतःचं फ्युचर प्रेडिक्ट करून किंवा फोरकास्ट करून त्या लोकांनी प्लॅस्टिकचं प्रोडक्शन करून ठेवलं होतं आणि अचानक गव्हर्नमेंटने काय सांगितलं, प्लॅस्टिक बॅन, बंद प्लॅस्टिक यूज करायचं नाही अजिबात. सो अशा केसमध्ये ज्या प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत किंवा प्लॅस्टिक पासून बनणाऱ्या प्रॉडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्या लोकांनी काय करायला पाहिजे, काय केलं असेल. आजची प्रेझेंट सिच्युएशन, इफ वी कन्सिडर प्रेझेंट सिच्युएशन, व्हॉट इज हॅपनिंग, सराउंडिंगमध्ये काय गोष्टी होत आहेत, काय गोष्टी घडत आहेत बघतोय ना आपण. ओके, सो काय चाललंय आता. ही जी गोष्ट आहे, करोना येणार आपल्या स्टेटमध्ये, आपल्या गावामध्ये, दापोलीमध्ये, खेडमध्ये, माड माणगावला, हे तुम्हाला माहिती होतं का? डिसेंबर जानेवारीमध्ये माहिती नव्हतं. ओके, पण आत्ता आफ्टर 2-3 मंथ्स, म्हणजे इफ वी आर इन नाव, वी आर इन डिसेंबर ऑर जानेवारी, आफ्टर 2-3 मंथ्स, इट मीन्स इन मार्च अँड एप्रिल, माझ्यासोबत किंवा माझ्या बिझनेसच्या सोबत काय होणार आहे हे आपल्याला माहिती होतं? बिलकुल माहिती नव्हतं. काही लोकांचे बिझनेसेस पूर्णपणे बंद आहेत, आज पूर्णपणे बंद आहेत. काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत, तिथले जे एम्प्लॉईज आहेत ते स्किल्ड असतील, सेमी स्किल्ड असतील, अनस्किल्ड असतील. ओके, जे नॉन महाराष्ट्रीयन होते ते आज आपल्या स्टेट सोडून निघून गेलेत. ओके, आणि त्या केसमुळे आज त्यांचं प्रोडक्शन पूर्णपणे बंद आहे. ओके, सो इन बिझनेस देर इज हाय रिस्क, हाय, खूप जास्त रिस्क असते बिझनेसमध्ये. मला जर स्विंग मिळाला तर माझा बिझनेस खूप चांगला चालेल, पण असं काहीतरी जर घडलं तर माझा बिझनेस पूर्णपणे बंद होऊ शकतो किंवा थांबू होऊ शकतो. ओके, सो देर इज हाय रिस्क. इन प्रोफेशन, इन प्रोफेशन देर इज लिटल रिस्क, बिकॉज जोपर्यंत ट्रान्झॅक्शन चालू राहणार आहेत, जोपर्यंत आपले पैसे येणं, इट मीन्स कॅश इनफ्लो आउटफ्लो चालू राहणार आहे, तोपर्यंत आपल्याला CA अँड टॅक्स कन्सल्टंटची गरज पडणार. ओके, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला डॉक्टरची गरज पडणार. ओके, जोपर्यंत लोक घरं बांधत आहेत, अपार्टमेंट्स उभ्या करत आहेत, तोपर्यंत लोकांना इंजिनियर्स आर्किटेक्टची गरज पडणार आहे. ओके, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामुळे तुमच्या प्रोफेशनमध्ये रिस्क फार कमी आहे. रिस्क आहे, नाही असं नाही, पण ती फार कमी आहे. ओके, इन एम्प्लॉयमेंट, आता एम्प्लॉयमेंटमध्ये रिस्क हा पार्ट अगदी नाही म्हणलात तरी पण चालेल, थोडीशी असते, नक्कीच असते, पण तुम्ही अगदी नाही म्हणलात तरी पण चालेल. बिकॉज आज मी या ठिकाणी काम करतोय, माझे रिस्क आहे, माझे रिस्क आहे. ओके, माझे रिस्क काहीच नाही आहे. उद्याचा सपोज मला वाटलं की नाही मला सोडून जायचं आहे, मी जाऊ शकतो, दुसरीकडे जाईन, दुसऱ्या स्कूलला जाईन, त्या ठिकाणी मी माझी अपॉइंटमेंट होईल. ओके, सो ह्या ठिकाणी माझी रिस्क काय आहे तर काहीच नाही आहे. हां, पण एक रिस्क मात्र आहे की सपोज माझ्याकडे या ठिकाणी काहीच जबाबदाऱ्या नाही आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज काहीच नाही आहेत, इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटीज, असं काही ठिकाणी असतं. ओके, आणि सपोज आता बिकॉज ऑफ दिस प्रेझेंट सिच्युएशन आर ऑर्गनायझेशन डिसायडेड टू, आपल्याला लोकांना सपोज त्यांनी कमी करायचं ठरवलं तर त्यात माझा नंबर लागू शकतो की चला हा काय काम करत नाही याला कमी करा, कसा लवकर सॅलरी द्यायची. सो ही रिस्क यामध्ये असू शकते. ओके, सो इन बिझनेस देअर इज हाय रिस्क, इन प्रोफेशन देअर इज रिस्क बट व्हेरी लिटिल रिस्क, इन एम्प्लॉयमेंट देअर इज नो रिस्क ऑर व्हेरी 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 लिटिल. ओके, नेक्स्ट पॉइंट, इट इज ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट, ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. ओके, इट मीन्स वॉट, आज जी मी गोष्ट करतोय ती सेम थिंग माझी नेक्स्ट जनरेशन करेल का? ओके, आणि ती जर करू शकत असेल तर मी माझा इंटरेस्ट जो आहे आजचा प्रेझेंट इंटरेस्ट तो मी कॅरी फॉरवर्ड करू शकतो. फॉर एक्झाम्पल बिझनेस, सपोज माझ्या डॅडींचं एक शॉप आहे, एक बिझनेस आहे की जो मी स्वतः आज कॅरी करू शकतो, चालवू शकतो इन फ्युचर. ओके, तर मी तो चालवणार आहे. बट इन प्रोफेशन सपोज माझे डॉक्टर बाबा डॉक्टर आहेत आणि मी सपोज BCOM झालो आहे आणि उद्यापासून मी ठरवलं की नाही बाबांच्या OPD-मध्ये मी बसतो, चालेल? लोकांना मी चेक, त्यांचं चेकअप मी करेन, त्यांना इंजेक्शन मी देईन, त्यांना मेडिसिन्स मी देईन, काय होईल, काय होईल? ओके,
मला उचलतील आणि आतमध्ये घेऊन जातील पोलीस स्टेशनला. ओके, इट मीन्स व्हॉट? इन बिझनेस ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट, वी कॅन ट्रान्सफर आर इंटरेस्ट टू माय नेक्स्ट जनरेशन, बट इन प्रोफेशन देर इज नो एनी चान्स ऑफ ट्रान्सफरिंग इंटरेस्ट. म्हणजे आज जे माझं प्रोफेशन आहे ते सेम प्रोफेशन, ते सेम क्वालिफिकेशन जर माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने केलेलं असेल, घेतलेलं असेल, तरच मी माझा इंटरेस्ट ट्रान्सफर करू शकतो. जर नसेल तर मी करू शकत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं आता, ॲज अ टोल्ड यू, इफ माय फादर इज वर्किंग ॲज अ डॉक्टर, ओके, आणि माझं शिक्षण झालं बी कॉम, तर त्यांचा जॉब किंवा त्यांचं काम मी करू शकेन का? तर बिलकुल नाही. आज माझे वडील का सी ए असतील आणि मी बी एस सी झालोय, इंजिनियर झालोय, तर त्यांचं काम मी करू शकेन का? तर नाही. ओके, सो देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट इन प्रोफेशन. इन एम्प्लॉयमेंट, आज मी या ठिकाणी रोटरीमध्ये ॲज अ प्रोफेसर काम करतोय, ॲज अ टीचर मी काम करतोय. ओके, मी अजून एक 15-20 वर्ष काम केलं, मी रिटायर झालो आणि माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठी झाले, ओके, आणि त्याला जॉबची गरज आहे. सो मी रोटरीमध्ये काम केलं, उद्या मी रिटायर झालो, सो त्या ठिकाणी माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला घेतील का? नॉट पॉसिबल. बिकॉज आज माझ्याकडे ज्या क्वालिटीज आहेत किंवा मी आज ज्या डेझिग्नेशनला काम करतोय आणि मी आज बिकॉज ऑफ ज्या क्वालिफिकेशनमुळे मी आज इथे आहे, ते क्वालिफिकेशन माझ्या मुलाकडे मुलीकडे जरी असेल तरी पण आज ज्या माझ्याकडे क्वालिटीज आहेत त्या तिच्याकडे नसतील. किंवा तिचं वेगळं क्वालिफिकेशन असेल, तिचं एज्युकेशन काहीतरी वेगळं असेल, तिला काहीतरी वेगळं करायचं असेल. सो ओनली इन बिझनेस देर इज अ चान्स ऑफ ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. इन प्रोफेशन नो चान्स, इन एम्प्लॉयमेंट नो चान्स. इन प्रोफेशन अँड इन एम्प्लॉयमेंट आय कॅनॉट ट्रान्सफर माय इंटरेस्ट ऑर आय कॅनॉट ट्रान्सफर द वर्किंग. ओके, नेक्स्ट अँड लास्ट इट इज कोड ऑफ कंडक्ट. नाव कोड ऑफ कंडक्ट इट मीन्स वॉट? इन बिझनेस तुम्हाला असं काही ड्रेस कोड दिला आहे का की रोज तुम्ही फॉर्मलमध्ये असायला पाहिजे, रोज तुम्ही आयकड घालायला पाहिजे, ओके, तुम्ही रोज एवढा वेळ काम करायचं आहे, सकाळी 9 वाजता यायला पाहिजे, संध्याकाळी 5 घरी जायला पाहिजे, असं काय तुम्हाला सांगितलेलं आहे? नो. संडे बंदच ठेवायचं कोणी सांगितलंय? नाही. ओके, सो इन बिझनेस देअर इज नो कोड ऑफ कंडक्ट. इट मीन्स तुम्हाला कुठल्याही गोष्टी कोणीही बंधनकारक केलेल्या नाही आहेत की हेच केलं पाहिजे किंवा हेच झालं पाहिजे. बट इन प्रोफेशन देअर आर सम कोड ऑफ कंडक्ट. फर्स्ट थिंग, ज्या वेळेला मी माझ्या प्रोफेशनमध्ये काम करतोय तेव्हा मी कुठल्या प्रोफेशनमध्ये काम करतोय इट इज इम्पॉर्टंट. Because I must have that qualification and I must have the certification from that professional body. For example, CA, Chartered Accountants, CS, Company Secretary. जर तुम्हाला व्हायचं असेल, it means CA are registered under ICAI. Okay? It means Institute of Chartered Accountants of India. Okay, ICSI, it means Institute of Company Secretaries of India. Okay, so ह्या दोन ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत यांचं सर्टिफिकेशन जेव्हा तुम्हाला मिळेल ॲज अ सी ए किंवा ॲज अ सी एस, तेव्हाच तुम्ही तुमची प्रॅक्टिस रन करू शकता. सेम इन इंजिनियर्स, सेम इन आर्किटेक्ट्स, सेम इन डॉक्टर्स. एक तुम्हाला प्रोफेशनल बॉडी दिसेल, त्या प्रोफेशनल बॉडीचं जेव्हा तुम्हाला सर्टिफिकेशन मिळेल तेव्हाच तुम्ही तुमचं काम किंवा तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू करू शकता. त्याच्याशिवाय तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू करू शकत नाही. इट विल बी अगेन्स्ट द कोड ऑफ कंडक्ट. ओके, अनदर थिंग, तुम्ही बघितलं असाल लॉयर्स, इस्पेशली लॉयर्स. ओके, जेव्हा आपण एखाद्या कोर्टमध्ये जातो त्यावेळेला लॉयरचा ड्रेस कोड जर आपण बघितला तर त्याने प्रॉपर ड्रेस कोड दिलेला आहे. आपण असं कधी बघितलंय का की जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून लॉयर एखादा वकील कोर्टामध्ये बसलाय? असं कधी आपण बघितलंय? नेव्हर. असं कधी होत नाही, बिकॉज त्यांना त्यांच्या गव्हर्निंग बॉडीने तो ड्रेस कोड ठरवून दिलाय. ओके, आणि तो ड्रेस कोडच त्यांच्याकडे असायला पाहिजे, तरच ते त्या कोर्टमध्ये काम करू शकतात. ओके, नाहीतर मग ते अगेन्स्ट होऊन जातं. अनदर थिंग, अजून एक गोष्ट याच्यामध्ये येते, तुमचा ॲडव्हर्टायझिंग जो पार्ट आहे. ओके, इट मीन्स आपण बघितलं असेल की बिझनेस
च्या बाहेर आपण जो आपला ऍडव्हर्टायझिंग बोर्ड लावतो किंवा आपल्या नावाचं जे काही पाटी किंवा बॅनर वगैरे लावतो त्यामध्ये आपण आपल्याप्रमाणे आपण आपले ऍडव्हर्टाईज करू शकतो. पण प्रोफेशनमध्ये तशा त्या गोष्टी असतात का? नाही. ओके, तुम्ही असं कधी बघितलंय का की एखादं हॉस्पिटल आहे किंवा एखादी ओपीडी आहे, ओके, आणि त्या डॉक्टरच्या ओपीडी बाहेर असं लिहून ठेवलंय की आमच्या इथे ताप सर्दी खोकला झालेले पेशंट चेक करून मिळतील, असं कधी तुम्ही बघितलंय? तर नाही. दुकानाच्या बाहेर आपण काहीही ॲडव्हर्टाईज करू शकतो, आमच्या इथे या गोष्टी मिळतील, आमच्या इथे त्या गोष्टी मिळतील, 10% ऑफर, 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, तुम्ही असं कधी बघितलंय? चला, आता मोठ्या प्रमाणात कोरोना झालाय ना, सो ज्यांना ताप सर्दी झाली असेल त्यांना त्यांच्या पेमेंटवरती, बिल्स पेमेंटवरती 20% डिस्काउंट, असं कधी बघितलंय आपण? तर ह्या गोष्टी होत नाहीत, बिकॉज ते त्यांच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये येत नाही. सो त्यांना एक एथिक्स आहेत, त्यांचे काही प्रिन्सिपल्स आहेत, ते सगळे एथिक्स अँड प्रिन्सिपल्स त्यांना फॉलो करूनच त्यांना आपलं प्रोफेशन रन करावं लागतं. ओके, अँड लास्ट इट इज एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंटमध्ये कोड ऑफ कंडक्ट, इट मीन्स तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात, फॉर एक्झाम्पल मी, ओके, सो दिस इज माय आय कार्ड, दिस इज माय युनिफॉर्म, ड्रेस कोड, ओके, हा कोणी सांगितला आहे? मला माझ्या स्कूलच्या गव्हर्निंग बॉडीने सांगितलं आहे की नाही, तुम्हाला रोज अशा प्रकारचा एक ड्रेस कोड जो आहे तो आपल्याला फॉलो करावा लागेल, आणि त्याचप्रमाणे आपण तो ड्रेस कोड फॉलो करायला पाहिजे. जर उद्यापासून मी जर जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून या ठिकाणी यायला लागलो तर मला त्या ठिकाणी बोलावून घेतील, मला मेमो देतील आणि मला घरी पाठवतील. ओके, बिकॉज जे रूल्स अँड रेग्युलेशन्स, इट मीन्स द रूल्स अँड रेग्युलेशन्स लेट डाऊन बाय गव्हर्निंग बॉडी, यू शुड फॉलो दॅट. तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करणं फार गरजेचे असतात. सो दीज आर कोड ऑफ कंडक्ट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट कंपॅरिझन. ओके, सो वॉट वी डीड, वी कंपेअर्ड बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ एस्टॅब्लिशमेंट, नेचर ऑफ वर्क, क्वालिफिकेशन, रिटर्न अँड रिवॉर्ड, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, रिस्क, ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट, अँड लास्ट इट इज कोड ऑफ कंडक्ट. ओके, याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील, तर ते लगेच आत्ता मला विचारा आपलं लेक्चर संपल्यानंतर. ओके, सो तुमचे डाऊट्स रोजच्या रोज क्लिअर होणं फार गरजेचं आहे, आणि आपण लगेच आता व्हॉट्सॲपवरती डिस्कस करू या गोष्टी. जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तुम्ही लगेच मला विचारू शकता. ओके, सो आजच्या दिवसासाठी आजचं हे कंपॅरिझन जे आहे ते पुरेसं आहे. टुमॉरो वी विल मीट विथ फदर पार्ट. ओके, थँक्यू सो मच.